आज वर्तमान पत्र फ्रंट पेज से न्यूज आ गया कि एक सस्पेक्टेड केस ऑफ ड्रग ओवरडोज आणि एक बाईल लाइफ सपोर्ट सिस्टम लाइफ सपोर्ट एक प्राइवेट हॉस्पिटल मुलगा असा आणि हे नॉर्थ गोवाचो बीच बेल्टाचे ही ड्रग ओवरडोजाचे केस झाले. आता ही चौथी केस झाली 3 महिन्यात. हजे पहिली मुखेलमंत्र्यान आमकां एसेंब्लीन सांगला की आपल्याच्यान फक्त ड्रग पेडलरांक दुयेंता, सोर्स ऑफ द ड्रग्स आय कॅनॉट एप्रिहेंड. म्हणजे मेन जो मनीस ड्रग्स हाडटा गोंयांत विकपाक, जो ड्रग ट्रेडान निवडला ताका आपल्याच्यान दुरूंक जायना. हैदराबादचे पुलीस गोंया येऊन गोयांत जो धंदो करता अंमली पदार्थ ताका ताणी धरलो. म्हजो प्रश्न मुखेलमंत्र्याक आसा की तूं आतां हैदराबादचे पुलिसांक रावला न्ही, येऊन ह्या ड्रग ओवरडोज केसीचो सोर्स कोण तो धरपाक, काय तूं आपूण एक होम मिनिस्टर म्हणून कितें करतलो? म्हाका खबर आहा ह्या दिसांनी तुमी इव्हेंटांनी चड इन्वॉल्व आहात, इव्हेंटान बिझी आहात. ह्या दिसांनी म्हयन्या म्हयन्याक खंय इव्हेंट करपाक तुमकां लायल्या, लोकसभेचे इलेक्शन यो म्हणसर, आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि मंत्री पार्टनर असतात, हे सगळ्यांक खबर आहात. आणि तुम्ही तातूनच बिझी आहात, पण मातशे किती तरी होम मिनिस्टर म्हणून कर म्हण. एक कॉन्फिडेन्शियल मेल वता की हे 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 12 लेट नाईट म्युझिक चालू हा, आणि ह्या बारान हे क्लबान ड्रग हब झाला म्हणून ही कॉन्फिडेन्शियल मेल वता, पण काय एक्शन जायना. सो हप्तो कोणाक वता हो सगळ्यांक खबर आहा. सो इतले उघडपणान किती करता हे, इल्ले तरी किती तरी लस दोरा मरे गोयचे. वाय आर यू ट्राईंग टू मेक इट इन टू ओनली अ ड्रग.